नमस्कार, मी प्रगती. प्रगतीत रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर वाळवंत रेसिपीमधील आजची आपली रेसिपी आहे कुरडईची. तर या अगोदरसुद्धा मी एक कुरडईची रेसिपी अपलोड केलेली आहे. ती आपण अळशींच्या तांदळाच्या पिठापासून बनवलेली आणि त्याचा चीक वगैरे आपण शिजवून घेतला होता. पण या रेसिपीमध्ये आपण चीक वगैरे अजिबात म्हणजे गॅसचा वापर न करता या कुरडईचा चीक बनवून घेणार आहोत. आणि त्यापासून मस्त अशा ह्या तुम्ही पाहू शकता अगदी तिपटीने फुलणाऱ्या कुरडया बनवणार आहोत. तर याच्यामध्ये मी असा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे की ज्याच्यामुळे आपली कुरडई मस्त फुलते आहे आणि आपल्याला चीक गॅसवर अजिबात शिजवायची गरज नाही. अगदी गॅसचा वापर न करता हा चीक बनवून आपण मस्त अशा ह्या कुरडया बनवणार आहोत आणि झटकेपट अशी होणारी रेसिपी आहे. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहेत 2 कप पोहे. तर आज आपण बनवणार आहोत पोह्याची कुरडई, तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये जो मी इंग्रेडियंट्स वापरणार आहे सिक्रेट इंग्रेडियंट्स, त्याच्यामुळे आपल्याला या पोह्यापासून अजिबात चीक बनवायची गरज नाही. तर इथे हे पोहे जे आहेत ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. पाणी भरपूर घ्यायचं, त्यामुळे पोहे आपले छान भिजलेही जातील आणि ते अगदी स्वच्छही होतील. त्याच्यावरची धूळ पावडर जी काही आहे ती निघून जाईल. तर अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ असे पोहे धुवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी पांढरी शुभ्र आपली कुरडई बनवून तयार होते अशा प्रकारे जर आपण स्वच्छ धुवून बनवले तर. आता हे सगळं पाणी जे आहे ते एका स्ट्रेनरच्या सहाय्याने छान असं गाळून घ्यायचं आहे आणि हे पोहे जे आहेत ते दाबून दाबून आपल्याला असेच या स्ट्रेनरमध्ये 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान असं दाबून ठेवायचे, त्यामुळे यातलं एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जाईल. तर अशा प्रकारे मी मस्त असे 1-20 मिनिटासाठी हे पोहे दाबून ठेवले होते स्ट्रेनरमध्ये आणि इथे मऊ सूद असे छान हे पोहे भिजलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला आता बाकीचे इंग्रेडियंट्स घालायचे आहेत. त्या अगोदर हे जे पोह्याचं जे बॅटर आहे, जे भिजलेले पोहे आहेत, ते हाताच्या साह्याने व्यवस्थित सॉफ्ट असे मळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आज आपण गॅसचा जराही वापर न करता ही कुरडई बनवतो आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्णपणे पहा. त्यामुळे लक्षात येईल की ह्या पद्धतीने कुरड्या पण आपण बनवू शकतो आणि त्या फार छान होतात. तर इथे अशा प्रकारे मी थोडंसं 4 ते 5 मिनिट मळून घेतलेलं आहे पोह्याचं बटर. त्यानंतर सिक्रेट इंग्रेडियंट्स म्हणजे आपण इथे घालतो आहे 2 बटाटे. तर इथे मी 2 कप पोहे वापरलेले आहेत. तर 2 कप पोह्यासाठी मीडियम साईजचे उखडलेले 2 बटाटे आपल्याला यूज करायचे आहेत. जेवढे तुम्ही घेता पोहे तेवढ्या पोह्याच्या अंदाजाने आपल्याला इथे बटाटेसुद्धा यूज करायचे आहेत. त्यामुळे आपल्या कुरडई ज्या आहेत त्या अगदी चारपटीने फुलतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला पापड खार सोडा वगैरे घालायची जराही गरज पडत नाही. तर इथे थोडंसं मळून घेतलेलं आहे मी बटाटा घालून आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ते मीठ एकजीव करून घेतलेलं आहे. पण याचा हवा तसा चीक बनत नाही, त्यासाठी आपल्याला इथे मिक्सरमधून एकदा हे पीठ जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पोहे आणि बटाटा जेव्हा आपण फिरवून घेतो तेव्हा छान असा चीक याचा बनवून तयार होतं. तर अशा प्रकारे जर तुम्ही पोह्याची कुरडई बनवली तर ती कुरडई छान हवी त्या साईजमध्ये बनवता येते आणि ती छान कुरकुरीतही होते, खुसखुशीतही होते आणि बरेच दिवस आपण ही स्टोअर करूनही ठेवू शकतो, याला काहीही होत नाही. तर याच्यामध्ये आपण पापडखार सोडाही वापरलेला नाही, त्यामुळे कुरडईचा कलरही बदलण्याची शक्यता फार कमी आहे. तर इथे आपलं बॅटर छान असं मिक्सरमधून काढून झालेलं आहे, तरीही त्याला एक छान असं एक मऊसरपणा देण्यासाठी इथे जे धान्याच्या पॉलिथीन असतात त्याला थोडंसं एक थेंबर हाताच्या साह्याने तेल लावून घ्यायचं आणि हे सर्व बॅटर आपल्याला हाताने मळता येणार नाही परत, कारण आपण त्याच्यामध्ये बटाटा घालून मिक्सरला फिरवलेलं आहे, त्यामुळे ते बऱ्यापैकी चिकट झालेलं असतं. तर अशा प्रकारे जेव्हा पॉलिथिनमध्ये घालून आपण हे बॅटर मळून घेतो तेव्हा बऱ्यापैकी त्याला सॉफ्टनेस येतो, मऊपणा येतो, त्यामुळे कुरडई जी आहे ती साच्यातून अगदी परफेक्ट अशी पडते. ती अजिबात तुटत वगैरे नाही आणि सुकल्या तरी ह्या कुरडया तुटत नाही, जशा आहे तशाच राहतात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे 1-2 मिनटं फक्त मी हे पॉलिथिनमध्ये बॅटर जे आहे ते मळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे शेवची जी मोठी प्लेट असते त्या प्लेटमधून आपल्याला ही कुरडई काढायची आहे. तर साच्याला थोडंसं पाणी आणि तेल मिक्स करून इथे लावून घेतलेलं आहे जेणेकरून हे बॅटर जे आहे ते चिकटून नाही राहिलं पाहिजे, म्हणजे जो आपला चीक आहे बनवलेला आपण तो चिकटला नाही पाहिजे त्यासाठी. आता इथे चमच्याच्या साह्याने मी साच्यामध्ये पीठ भरत आहे. याचं कारण म्हणजे चमच्याच्या साह्याने आतपर्यंत व्यवस्थित पीठ भरलं तर कुरडई मध्ये तुटत नाही, कारण मध्ये गॅप कुठेही राहत नाही. अशा प्रकारे व्यवस्थित पीठ भरून घेतलेलं आहे आणि आता ही कुरडई जी आहे ती मी घरामध्ये फॅनखालीच सुकवणार आहे. वाळवणीच्या ज्या पण रेसिपी मी दाखवल्या त्या सर्व मी इथे फॅनखाली घरामध्ये
सुकवून दाखवलेल्या आहेत आणि या एक दिवसानंतर आपल्याला उन्हामध्ये 2 ते 3 तासासाठी सुकवायच्या आहेत। तर ही कुरडईसुद्धा तुम्ही एक दिवस घरामध्ये आणि 1-2 ते 3 तास उन्हामध्ये सुकवू शकता। छान होते आणि भरपूर दिवस टिकते, काहीही होत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता कुरडई आपली साच्यातून अगदी परफेक्ट जशी चिकाची कुरडई बनवतो तांदळाच्या चिकाची किंवा गव्हाच्या चिकाची, त्या पद्धतीने आपल्याला ह्या न शिजवलेल्या चिकाची ही कुरडई बनते आहे। अगदी छान, कुठेही तुटत वगैरे नाही आणि व्यवस्थित अशी तार धरलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे सर्व कुरड्या आम्ही बनवून घेत आहे। त्यानंतर आपल्याला ह्या फॅनखाली सुकवून घ्यायच्या आहेत आणि फॅनखाली सुकवायच्या 1-5 तासानंतर आणि त्यानंतर ते आपण हाताने उलटवून उलट्या बाजूनही सुकवायच्या, म्हणजे कम्प्लीट आपल्याला एक दिवस घरामध्ये सुकवायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता कुरडईचा कलरसुद्धा अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे, पोहे छान धुतल्यामुळे कलर छान येतो। इथे आपल्या कुरड्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे खडखडीत अशा सुकून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती पांढऱ्या शुभ्र आणि मस्त अशा कुरड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत। तर ही कुरडई कुठेही तुटलेली नाही किंवा याचा चुरा वगैरे अजिबात झालेला नाही। सर्व कुरडे आपली अख्खीच्या अख्खी निघून आलेली आहे। तर आता आपण हे तळून घेऊया। तर इथे मी तळण्यासाठी तेल अगोदरच गरम केलं होतं। तर कुरडई तेलामध्ये टाकल्यावर तुम्ही पाहू शकता डबल तिबलनी फुलत आहे, अगदी मोठ्या मोठ्या मस्त अशा कुरड्या आपल्या फुलून होत आहेत। तर ही कुरडई खायला फार टेस्टी होते कारण ह्याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला आपला असा समज असतो की पापडखार घातल्यामुळे कुरडई फुलते, पण असं काही नाही। याच्यामध्ये आपण पापडखार किंवा सोडांना वापरता मस्त खमंग कुरकुरीत आणि अगदी तिपटीने फुलणारे आपण इथे कुरड्या बनवलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे सर्व कुरड्या माझ्या बनवून सुकून मस्त फ्राय करून झाल्या आणि एक तुम्हाला इथे मी तोडूनही दाखवत आहे, अगदी हातामध्ये मस्त चुरा होतो आहे। आणि इथे कुरडई तुम्ही पाहू शकता आपली सुकलेली कुरडई आणि फ्राय केलेली कुरडईमध्ये कितीतरी फरक आहे। तर अशा प्रकारे कुरडई नक्की बनवून पहा, तुम्हाला आणि घरच्यांना बऱ्यापैकी आवडतील काहीतरी वेगळं म्हणून। तर ही तुम्हाला कुरडईची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।